सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. कुटुंब भोगत आहे तुरुंग यातना. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. हिंगणगाव खुर्द येथील नागरिक असलेल्या संजय वाळसो कुंभार हे गेले अनेक दिवसांपासून रस्ता मिळावा या मागणीसाठी प्रशासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारत आहेत. त्यांना दाद दिली जात नसल्याने ते चिंताग्रस्त आहेत. हिंगणगाव येथे त्यांच्या वडिलोपार्जित घरात ते त्यांच्या कुटुंबियांच्या समवेत राहतात. वज्रधारीशी बोलताना ते सांगतात की आमच्या घरी जाण्यासाठी वाड वडिलांपासून रस्ता आहे, पण आता या रस्त्यावर अतिक्रमण करून तार मारण्यात आली आहे. या तारेच्या कुंपणाने कुंभार यांच्या घराला तुंगाचे स्वरूप आले आहे. माझं संजय बाळासाहेब कुंभार, राणा इंगणगाव खुर्द, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. गेले 7 तारखेपासून मी हा नेसन करतो या गेट मारले. या मी तक्रारसुद्धा दिली होती मीटिंगमध्ये. मीटिंगमध्ये तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर मी सिटी सर्वेचा रस्त्याचं मंजूर करून आणलेलं आहे. हे रस्ते जे आहे त्या संदर्भात मी आता पुरावा गोळा केलेला आहे. एवढीच की मला माझ्या अडचणीतून मला रस्ता पाहिजे आहे. काय अडचण आहे? अडचण ही कुंभारे जे आहेत त्यांनी गेट जबरदस्तीने मारलेलं आहे रस्त्यात, ते पूर्ण निघावे आणि माझा रस्ता मला पूर्ण मिळावा हीच अपेक्षा करतो. आता हे काम थांबलं म्हणजे हे जे आमचे त्यांचे तंटा जे चालू आहे ह्याच्या पायात ही काम थांबलेलं आहे आणि काम आलेलं आहे तिथेपर्यंत पूर्ण झालेलं आहे. तिथूनही असा रस्ता भेटावा म्हणजे कमीत कमी 2 ते 2.5 मीटरचा रस्ता आहे इथून बाहेर पडायला. ह्याची तक्रार तुम्ही कोणाकडे केली? ह्याची तक्रार आम्ही ग्रामपंचायतमध्ये अर्ज केलेत. हे अर्ज केले माझ्याकडे ओरिजिनल पावती. तहसीलदार साहेबांच्याकडे रस्त्याबद्दल मी बोललो होतो म्हणून कर हां त्यांनी अण्णासाहेबांना नंतर बोलावून झालं आहे. त्याविषयी मी का अजून त्यांच्या बोलू गेलो होतो त्यांच्याकडे. फक्त त्यांनी एवढं सांगितलं की तुमचं त्यो ती सी मोजणी आणा. मोजणी आणायची माझ्याकडे ताकद नाही एवढी. मी रोजगारी माणूस. काय अडचण काय सहन करायला लागतं तुम्हाला आत्ता? अडचण ये जा करताना माझ्या घरी लहान 2 मुलं आहेत. कपडे 2-3 वेळा चांगले कपडे फाटले. लहान लहान बाळ आहे ते त्याला लागलं पायाला. नकाशामध्ये दिसत असलेला रस्ता प्रत्यक्षात मात्र 2 फुटांचा राहिलेला आहे. या अरुंद रस्त्यातून संजय कुंभार यांचं कुटुंबीय तसेच लहान मुले ये जा करत आहेत. अनेकदा या तारा त्यांच्या कपड्यात अडकतात. लहान मुलांना दुखापत होते. रस्ता मिळणं हा नागरिकांचा हक्क आहे. एखाद्याचा रस्ता अडवणे म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्या हक्कापासून दूर ठेवणे असे असताना त्यांना प्रशासनाकडून दाद दिली जात नाही आहे. याबाबत आम्ही येथील ग्राम सचिव यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दररोज काटेरी कुंपणातून ये जा करत असताना तुंग यातना भोगणाऱ्या संजय कुंभार यांनी तहसीलदार यांच्याकडे न्याय मागितला आहे. अद्याप याच्यावर यांच्याकडूनही काही कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाने तातडीने पाऊल उचलत न्याय द्यावा अशी मागणी संजय कुंभार यांनी केली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे, मुंबई, दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता गृहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा.